फायनली आज खूप दिवसानंतर घराच्या बाहेर पडलो आहे आणि आज संडे आहे म्हटलं थोडं बाहेर फिरून येऊया, त्यामुळे पाऊस पण थांबला. 2 दिवस खूप पाऊस होता, आज कुठेतरी बाहेर जाऊन येऊया, त्यामुळे आज चाललो थोडा घोडबंदरला. घोडबंदरवरून गायमुख किल्ला पण करूया. पावसाच्या वारे पाऊस थांबला तर चांगली गोष्ट आहे, पाऊस नाही थांबला तरी चांगली गोष्ट आहे, भिजायचंच आहे. पावसाचं वातावरण वाटतं थोडंसं, पाऊस आला तरी चांगलीच गोष्ट आहे. आता थांबलो आहे मी नितीन कंपनीला, पण बघूया कसा अंदाज आहे. रेनकोट तर घेतलाच आहे सोबत, तरी एकदा चेक करूया का राहिलं का. रेनकोट घेतला आहे, पाण्याची बॉटल आहे, रुमाल आहे आणि बिस्किट कोणतं टाकलं आहे मम्मीनी, अला बॉर्बन टाकलं आहे मम्मीने बिस्किट. मस्त किती आहे, एकच एका दोन आहे. हां इथे पण आहे बॉर्बन, 2 बॉर्बन टाकलेत मम्मीनी. काय बोलतो, जय शिवराव. जय शिवराव. पंकज आणि प्रशांत पुढे गेलेत, आपण पहिले पेट्रोल भरू. पहिले तर पेट्रोल बघू किती आहे, काहीच नाही आहे. पेट्रोल भरल्यानंतर सगळ्यात पहिले आपण गायमुख किल्ला करू, बघू कसं टाईम मॅनेज होते. धन्यवाद. घोडबंदर रोड वरून तुम्ही सरळ आलात तर गायमुख चौपाटीचा जो पहिला टर्न लागतो त्याच्या बाजूलाच हा किल्ला आहे. गायमुख चौपाटी आहे, इकडे घोडबंदर किल्ल्याला रोड जातो, इकडून घोडबंदरवरून रोड येतो डिकेत लॉनपासून, तर हायवेच्या जवळच हा किल्ला आहे. किल्ल्यामध्ये फक्त 2 अवशेष राहिले, त्याचे 2 दरवाजेच आहेत, दिसून येत नाही लवकर, कळून येत नाही लोकांना की हा किल्ला आहे म्हणून. जायचं आहे का आतमध्ये? चल चल. गायमुख चौपाटीवरून खाली आलो, आता खाली आलो समोर बघतोय. सो इथे आता गाडी पार्क करू. चौपाटीनंतर खाली आलो डायरेक्ट, इथे गाडी पार्क केली. गाडी पार्क केली मॅम मागे बघू शकता, चौपाटीवर आपण खाली उतरलो आहे बंदरावर. समोर किल्ला आहे, आपण किल्ल्याकडे जाऊ. किल्ला म्हणजे बघू काय राहिलं आहे किल्ल्यामध्ये, पण चौपाटीला खूप मस्त वाटतं, तुम्ही बघू शकता. खाडीच्या इथे एरियामध्ये समोर चौपाटी आहे, चौपाटीच्याच बाजूला एक घर आहे पडलेलं आहे. आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता, फक्त हे 2 भिंती आहेत, त्याच अवशेष उरले. ठाण्यात खूप कमी लोकांना माहिती आहे की गायमुख पण हा किल्ला आहे. त्या अवस्था तुम्ही बघू शकता, इथे वरती एक लाकूड आहे, तर कधी पण पडू शकता कोणाच्याही अंगावर. फक्त या 2 भिंती आहेत त्यांच्याच अवशेष आता राहिले आहे, बाकी पूर्ण आता हे पण काही दिवसात पडून जाईल. काहीच उरलं नाही रे बना. सो गायमुख किल्ल्यानंतर घोडबंदरला आलो आहे. घोडबंदरला समोर इथे एक फलक लावला आहे घोडबंदर किल्ल्याचा, गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार. किल्ला बाजूलाच आहे.
घोडबंदर किल्ला पण पोर्तुगीजांच्या काळातला होता. घोडबंदर किल्ला खाडीच्या जवळ असल्यामुळे पोर्तुगीजांना वापर करायला सोपं जात होतं. किल्ल्यावर आलं खूप बांधकाम चालू आहे. ते किल्ल्यासाठी दगड आणलेत. किल्ल्याचं प्रवेशद्वार इथे. आतमध्ये आल्यानंतर हा मुख्य बुरुज आहे. इथून वरती गेल्यावर पूर्ण नजारा मस्त खाडीचा एरिया पूर्ण दिसतो. आधी आलो होतो तेव्हा इथं काहीच नव्हतं, सगळं बदललं आहे. वरती मुख्य बुरुज आहे. दिवाळीला इथे दीपोत्सव साजरा केला होता आम्ही. सो बघू शकता इथे मोठी टाकी आहे पाण्याची. मागे पंकज ती मागे ना ती पाण्याची टाकी आहे. वरती भगवा पण खडकतोय. ही दिसते ती पाण्याची टाकी आहे. या जुन्या पायऱ्या सगळ्या आधीच्या. बाजूलाच खाडी आहे. वरतून दिसेल चांगली ती पाण्याची टाकी आहे. वरती आल्यानंतर खाडी दिसेल. दिसतच नाही काय लिहिलंय त्याच्यावर. काय दिसतच नाहीये. 2 वर्षानंतर आलोय किल्ल्यावर. किल्ल्याचा पूर्ण नक्षा चेंज झाला.
नाश्ता करूया थोडासा, भूक लागलेली आहे भाऊला। मसाला डोसा होणार का? चीज घेतो आता, कोणता येऊ मग? बघ कोणता खातो मी, आलो आलो घेतो। भाई तू कोणता खाणार? प्रशांत भाऊला फोटो काढायचा आहे, फोटो काढ। थांब थांब थांब, हे पुढे आहे ना, घे पुढे, हे उदे मॅगी रेडी आहे। इकडं भुर्जी बनवले मस्त होती। प्रशांतला भुर्जी खायची आहे, खूप भूक लागली आहे। संडे ना आज घरी जाऊन चिकन खा। आईने मासे दिलेत गावावरून, मासे आणलेत आईने मासे। यार बाबा आमच्याकडे आणले पण चिकन गेलं आहे, बोललो मम्मीला बोललो येतो 5-6 वाजेपर्यंत। भुर्जी तर ना भुर्जीवर खाऊ आहे। डोसा टाकला जाणे आपण, डोसा हा भाई फोटोग्राफीला ऐकणार नाही, डोसा कुठं ठेवतोय बघा, खायचं का आता? द्या बसा एक डोसा वेजवाल्यांसाठी।